आरती एक मिनट। बस आपण बोलूयात। मला आता कशाबद्दलच काहीच म्हणायचं नाहीये। आरती इतके दिवस न बोलल्यामुळेच हे गैरसमज झाले। आज काय असेल ते एकदा मला बोलून टाकू दे। विश्वास ठेवू शकणारेस माझ्यावर? एकमेकांचे चांगले मित्र होण्याचा प्रयत्न करणार होतो आपण। प्लीज आरती, हे बघ तुला शंका येईल असं कुठलंही रिलेशन नाहीये आमच्यात। आपल्या कंपनीच्या फायद्यासाठी तिला तिची नोकरी गमवावी लागली। एक कळसी म्हणून मला तिला मदत करावीशी वाटली, याच्यात काय चूक आहे? तिला जागा दिली एवढं पुरेसं नव्हतं का? तिच्या बरोबर त्याच घरात हरदीप, हे बघ मी तुझ्याशी आज अत्यंत प्रामाणिकपणे बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। आपण भांडायला नको। मला मान्य आहे मी तिला भेटायचो। एक दिवस खूप दारू प्यायल्यामुळे मी तिच्याकडे राहिलो सुद्धा होतो, पण आरती त्या काळात मी खूप एकटा पडलो होतो का। मला कुणाशी तरी बोलावंसं वाटायचं आणि तेवढ्या करताच मी तिला भेटायचो। पण आता गोष्टी बदलल्यात आरती, तिला नोकरी लागली, तिने आपल्या कंपनीचं गेस्ट हाऊस पण सोडलंय। इनफॅक्ट मी तिला आजपर्यंत जे सगळे पैसे दिले होते ते सगळे तिने मला परत केले आज जेव्हा ती मला ऑफिसमध्ये भेटायला आली ना तेव्हा। मग हे कार्ड जपून ठेवण्याची काय गरज आहे? आरती, संबंध असे तोडता येत नाहीत, तुला कितीही वाईट वाटलं तरी। नुसत्या गप्पा मारत का होईना, पण काहीतरी शेअर केलंय आम्ही। पण आज आपण हा विषय इथे संपूया। माझ्यात आणि रूपश्रीमध्ये कधीच अफेअर नव्हता, असणारही नाही, खात्री बाळक। आपले संबंध खराब होतील अशी कुठलीही गोष्ट माझ्याकडनं कधीही घडणार नाही।